चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी गुरुवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील जरूड येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून 16,45,000 मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस तपास करीत आहेत. तालुक्यातील राजकीय तसेच व्यावहारिक दृष्टीने महत्वाचे असलेल्या जरूड येथे भारतीय स्टेट बँकची शाखा आहे. या शाखेलगतच बँकेचे एटीएम सुद्धा आहे. वर्दळीची बँक म्हणून या बँकची ओळख आहे. या बँकेची एटीएम काल मध्यरात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने कापून यातील 16,45,509 रुपयाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. संबंधित एटीएम फोडतानाचे दृश्य त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले असून दोघे चोरटे एटीएम फोडतानाही दिसत असून बाहेर T0423 HP2520 असा क्रमांक असलेली लाल रंगाची कार उभी असल्याचे दिसून येत आहे. एटीएम मधील रोकड घेऊन याच कारने ते परत जात असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी चॅनल मॅनेजर पवन भोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं वरुड पोलिसांना अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादवी कलम 380-427-34 अन्वय गुन्हा दाखल केला असून ठाणेदार प्रदीप चोगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस तपास करीत आहेत.